निमित्ताने व्यासपीठावरील तालुक्यातील सर्व भाग्यवदाते समोर बसलेले सर्व आमचे शेतकरी बांधव राष्ट्रवादी पक्षीय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आमच्या माता भगिनी या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून कृषी प्रदर्शनाविषयी माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या बाबत आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावनासुद्धा या ठिकाणी व्यक्त केली. बऱ्याच जणांना भाषणंसुद्धा या ठिकाणी करायची होती. असो काका असो सर्व त्या ठिकाणी शिवाजी जाधव असो सर्व या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांना अजून भाषणासाठी भाषण करण्यासाठी इच्छुक होते. अध्यक्षांना माझ्यानंतर बोलणारे आपले मारुती रेपाळे साहेब आमचे या ठिकाणी बाट जावडे सर या ठिकाणी बरेच जण मान्यवर भाषण करणार होते पण आता खालून मॅसेज सुरू झाले की आता लवकर रक्त घ्या. त्यामुळं बाकीच्या मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मीच या ठिकाणी 2 मिनटं माझे विचार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपण दरवर्षी कृषी प्रदर्शन घेत असतो. त्याच्यामागे हेतू हाच असतो की आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला आपल्या तालुक्यातच त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाचा फायदा माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे या भावनेतून आपण दरवर्षी या ठिकाणी कृषी प्रदर्शन घेत असतो. कारण आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी हा पुण्यासारख्या ठिकाणी बारामतीसारख्या ठिकाणी जाऊन कृषी प्रदर्शन पाहू शकत नाही. मग आपल्या भागात आपण त्या ठिकाणी त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे या भावनेने हे दरवर्षी आपण कृषी प्रदर्शन घेत असतो. यावर्षी तितका उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सर्व स्टॉलधारकांचा या ठिकाणी सहभाग आहे की 130 स्टॉल या ठिकाणी आज कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वप्रथम जे स्टॉलधारक आहे ज्या स्टॉलधारकांनी सहभाग नव्हतो त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आपण दरवर्षी आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे इव्हेंट झाले पाहिजे ना आणि त्या इव्हेंटच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शेतकरी असू किंवा माझ्या माता भगिनी असू किंवा सुशिक्षित बेरोजगारांना कसा फायदा आपल्याला देता येईल ह्या भावनेतून आपण दरवर्षी त्या ठिकाणी वर्षभरात काम करत असतो. कारण हे दरवर्षी आपण 4 वर्षे कृषी प्रदर्शनाला झालेले आहे. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 1 वर्षामध्ये आपण महिला देवदर्शनाची ट्रीपसुद्धा त्या ठिकाणी मोठा देवीची महिला देवदर्शन ट्रीप आयोजित करीत असतो. त्या ट्रीपमध्ये सुद्धा इतका यावर्षी मोठा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला महिलांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला की 1,26,000 महिलांनी त्या महिला देवदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. मागच्या वर्षी आपण सामुदायिक विवाह सोहळासुद्धा आपण आपल्या राष्ट्रवादी पक्ष आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 38 जोडप्यांचे आपण त्या ठिकाणी विवाह त्या ठिकाणी केलेले आहे आणि त्या 38 जोडप्यामध्ये अपंग बांधव असो किंवा वेगवेगळ्या समाजाचे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन तो सामुदायिक विवाह त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा म्हणजे आपण शिक्षणाच्या बाबतीत नेहमी त्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे ह्या भावनेने आपण त्या ठिकाणी काम करत असतो. यावर्षी आपण 15,000 मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी ठरलो. कारण मी दर वर्षभरात जो सत्कार घेत नाही आणि त्या सत्काराच्या बदल्यामध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामला कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या ठिकाणी लोक आपल्याला वह्या देतात पुस्तकं देतात शालेय साहित्य असो किंवा लहान मुलांचे कपडे असो चप्पल असो ज्या या वर्षामध्ये जे आपल्याला शालेय साहित्य जमा झालं आणि त्या शालेय साहित्यामध्ये आपण 15,000 मुलांना त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करू शकलो हे सगळ्यात अभिमानाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आपण डिजिटल स्कूलसुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आपण पाणुली यासारख्या गावामध्ये राज्यात 1 नंबरचं डिजिटल स्कूलसुद्धा यावर्षी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अकोणर या ठिकाणी डिजिटल स्कूलचं काम चालू आहे. अशा बऱ्याच ठिकाणी डिजिटल स्कूलचंसुद्धा या ठिकाणी काम चालू आहे. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून स्वयंरोजगार मेळावा घेतला मधल्या काळामध्ये आणि त्या मेळाव्यातून 100 हून जास्त लोकांची नोंदणी त्या ठिकाणी केली आणि आज आपण 48 जणांची सबसिडी आपल्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे 48 जणांची सबसिडी मंजूर झालेली आहे.
ती सबसिडीची रक्कम सुद्धा 1,20,00,000 रुपये या ठिकाणी सबसिडी त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे. कारण आज आपण या ज्या बाहेर बेरोजगारांसाठी ज्या वाहनं आपण पाहत आहोत मालवाहतूक गाड्या, त्या मालवाहतूक गाड्यांमागे 1,20,00,000 रुपयाची ही योजना आपण आपल्या मतदारसंघात राबवल्यानंतर त्याची सबसिडी मिळत आहे. असे आपण 100 वाहनं या ठिकाणी देण्याचा आपला एक निर्धार आहे. आज आपण 48 गाड्या आपल्या अप्रूव्ह झालेल्या आहेत आणि बाकी गाड्यांची सुद्धा आपण 10 मार्च पर्यंत त्या ठिकाणी नोंद करून आज कोणाला त्या ठिकाणी वाहनं खरेदी करायची असेल तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्या याद्या आपण नोंदणी करून घेणार आहे. कारण DIC मधून आपल्याला 100 गाड्यांचं परमिशन मिळालेलं आहे. त्यामुळे अजून कुणी बेरोजगार असतील या ठिकाणी उपस्थित नसतील आपल्या गावात कुणी बेरोजगार असेल त्याला एखादा व्यवसाय करायचा त्या व्यवसायाला सुद्धा आपण कर्ज वाटप कर्ज पुरवठा करून देण्याचं काम त्या निमित्ताने केलं जाणार आहे. ज्या कोविडमुळे आपल्या राज्यात नव्या देशात त्या ठिकाणी नामोल्लेख झाला त्या कोविडच्या माध्यमातून आपण मागच्या कोविडच्या कालखंडामध्ये 30,132 रुग्णांना त्या ठिकाणी उपचार देऊ शकलो आणि त्याची पावती पूर्ण देशाने त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. असे वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाला कसा आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून देता येईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आपल्या दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त दिव्यांगांना त्याच्या दिव्यांगाच्या नुसार त्याला आपण स्वतःच्या पायावर कसं उभा करू शकतो यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. पारनेर या ठिकाणी आपण एक पारनेरच्या नगरपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एक पारनेर नगरपंचायतने हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या हॉलमध्ये आपण थोड्या दिवसातच आपण एक एम्ब्रॉयडरीची मशीनसुद्धा सुनील राव त्या ठिकाणी आणून एम्ब्रॉयडरीची मशीन अजून काही मशीन त्या ठिकाणी आणून माझ्या मतदारसंघातील दिव्यांगाला आपण स्वतःच्या पाया उभ्या करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. महिला कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण तालुक्यातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज वाटप असो किंवा माझ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्या संस्थेच्या वतीने आपण आपल्या मतदारसंघातील ज्या गरजू लोकांना स्वतःच्या घराची आवश्यकता आहे आणि त्याचं कुठल्या शासकीय योजनेमध्ये घराच्या यादीत नाव नाही असे आपण 100 लोकांना घर बांधण्याचा आपला निर्धार असून त्याचं कामसुद्धा झपाट्याने चालू आहे. आज काय तरी बापू किती ना घरांचं कामं चालू आहे बापू कुठे शिरके आज काय तरी 22-23 घरांचे कामंसुद्धा आपण या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. म्हणजे कुठल्या शासकीय अनुदान न घेता बऱ्याच वेळा गावात ड यादी तयार होती आणि एखादा घटक असा असतो जनरल कुटुंबातला सर्वसाधारण कुटुंबातला असा एखादा घटक असतो कुटुंब असतं की त्या कुटुंबाला इतकी आवश्यकता असते पण त्याचं घरकुल यादीत नाव नसतं. अशा आपण 100 लोकांची यादी काढून त्यांना घरं बांधून देण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. त्याचासुद्धा थोडे आज जसा मोटारीचा लोकार्पण सोहळा आपण ठेवलेला आहे तसा आपण ज्या घरकुलांची कामं चालू आहे आपले फायनल स्टेजला बरेच 20-22 घरांचे कामं झालेले ते सुद्धा लवकर चावी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी आपण त्या महिला कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ठेवलेला आहे. खेळाडूंसाठी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तुम्ही मध्ये व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतल्या म्हणजे राज्यस्तरीय निवड चाचणी आपण आपल्या मतदारसंघामध्ये घेतली आणि तो त्या ठिकाणचा खेळाडू हा देशाचं नेतृत्व करण्यासाठी सुद्धा आपल्या भागातील खेळाडूंना पाठवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. मधल्या काळात आपण नगरला कबड्डी स्पर्धा घेतली राज्यस्तरीय निवड चाचणी कारण त्या ठिकाणी आपण जो संघ निवडला तो संघ देशाचा संघात खेळणारे आपण खेळाडूसुद्धा आपल्या मतदारसंघामधून त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या घटकांसाठी आपण नेहमी काम केलं पाहिजे या हेतूने आपल्या राष्ट्रवादी पक्षास किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करत असतो. बेरोजगारांसाठी सुद्धा MIDC माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारांना नोकरी धंद्याला लावण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण आपल्या मतदारसंघामध्ये येतो. अनेक मान्यवरांनी सांगितलं की शासकीय निधी आणत असताना सुद्धा माझ्या प्रत्येक कुटुंबाला आपण कसं जास्तीत जास्त काहीतरी फायदा करून देता येईल यासाठी नेहमी मी त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो. म्हणजे येत्या काळात माझा मनोदय आहे की माझं काही कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे. मी आता कंपनींचे नावंसुद्धा सांगत नाही
की त्या जर आपल्याला टाइप झालं तर आपण आपल्या मतदारसंघातील 10 ते 15 हजार महिलांना स्वयंरोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि माझ्या प्रत्येक कुटुंबातली, गरीब कुटुंबातली माझी माता भगिनी त्या ठिकाणी मुलांचं शिक्षण, शिक्षणाची काळजी घेत असताना त्या ठिकाणी घरातूनच व्यवसाय करू शकते आणि तिला अनेक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण येत्या काळात काय त्या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा काम करत आहे. बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा आपण नेहमी त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल, ज्यावेळेस मी विधानसभेत आमदार म्हणून आलो त्यावेळेस माझ्यावर सुद्धा टीका करण्याचा प्रयत्न केला की निलेश लिंकेनला बजेट वाचता येईल का नाही, पण तो मुद्दा सुद्धा आपण खोडून काढण्याचा प्रयत्न केला की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये 900 ते 950 कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी प्रत्येक गावागावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सरकारच्या घडामोडीमुळं बऱ्याच काम विकासाच्या कामाला ब्रेक लागला. आपल्या 300-350 कोटी रुपयाचा निधी आजही या राज्य सरकारने स्थगित करून ठेवलेला आहे. तर ठीक आहे, आज ना उद्या आपण त्या निधीसुद्धा कशा पद्धतीने रिलीज करता येईल त्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला की या राज्य सरकारच्या विरोधात, कारण आमच्या सरकारने जे आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे निधी मंजूर झाला तो निधीसुद्धा रिलीज केला पाहिजे. या ठिकाणी आपण सुद्धा ते प्रयत्न करीत आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न करीत आहे. मधल्या काळात प्रत्येक गावागावातले पाणी पुरवठ्याच्या योजनासुद्धा आपण 100-150 कोटी रुपयाचे पाणी पुरवठा योजनासुद्धा मंजूर केलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी असो किंवा कान्हूर पठारसारखी एकदम चॅलेंजेबल जी योजना होती त्या योजनेला सुद्धा आपण काहीतरी 25-30 कोटी रुपये मंजूर करून आणले. अशा वेगवेगळ्या जवळ असून, निघोज असून आणि बऱ्याच गावांनी, वाडेगावांना असून बऱ्याच गावांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या निधी त्या ठिकाणी आपण आणण्याचं काम केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा पारनेरचा पाण्याचा प्रश्नसुद्धा लवकरात लवकर तो प्रश्नसुद्धा आपण सोडणार आहे. त्यासाठीसुद्धा आपण एक 70-72 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तेसुद्धा लवकरात लवकर मंजूर केलं जाईल हेसुद्धा पारनेरकरांना त्या ठिकाणी या निमित्ताने सांगतो. अशा वेगवेगळ्या योजना आपण आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न. किंवा भावाची टीम नाही सगळ्यात महत्त्वाची, कारण आता सध्या डब्यावाल्यांचं राज्य चालू आहे. डब्यावाल्यांचं डबेवाले म्हणजे स्वतःच्या संस्थेत कामावालेले असलेले, स्वतःच्या संस्थेत कामाला असणारे लोकांकडे नियोजन द्यायचं. आमच्याकडले मोठी यंत्रणा नाही, कोणची यंत्रणा? डबेवाली. कारण मी मधल्या काळात सोनगाव सातारला गेलो, अरुण कडूस कडूस साहेब मला म्हणजे आमच्याकडे डबेवाले बरेच. मी म्हणाला डबेवाले, कारण मी मुंबईला नाव ऐकत होतो डबेवाले डबेवाले. म्हणजे डबेवाले काय भानगडे? मला अरुण कडूस साहेबांनी सांगितलं हे सकाळी उठले आंघोळ केली का डबा उचलायचा, अमुक अमुक एखाद्या ठिकाणी जायचं आणि मग ती यंत्रणा, भाडोत्री ती का ती, पण इथं आपली यंत्रणा ही सगळी जेव्हा भावाची यंत्रणा आहे. त्यामुळं काही काळजी करू नका, आपण जिथं हात घालतो तिथं पाणी काढण्याशिवाय हात नाही. हे पण तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने सांगितलं आणि मागं पण सांगितलं, जरा कोणाच्या डोक्याने सत्तेचे आवाज ना, आता सरकार बदलले ना, आता हे होय ऐकन तर ऐकन निलेश लिंकेने एकदा हातर उपसल्यानंतर भल्या भल्यांना गार केल्याशिवाय हात नाही. हे पण तुम्हाला सांगतो आणि इथं पत्रकार बंधू आहेत सगळे मीडियावाले, यांच्याद्वारे मी अधिकाऱ्यांना पण एक संदेश पोहोचू शकतो. मी मागं पण सांगितलं अधिकाऱ्यांना तर माझं सांगणं आहे, तुम्ही सत्तेचं ठीक आहे सत्ताऱ्यांची त्यांचं 60% ऐका, पण 40% सुद्धा आमचं ऐकावं लागेल. हे पण तुम्हाला सांगतो, नाही ऐकलं तर तुम्ही धुतल्या तांदळाचे नाही हे पण माहिती आहे. तुमच्या सगळ्यांचे फायदे मी काढलेले आहे हे पण मला माहिती आहे. मी एखाद्याच्या मागं लागल्यानंतर त्याला सस्पेंड केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ज्योती देवऱ्याचं उदाहरण सगळ्यांनी बघितले, तिने नालायकपणा केला तर तिची अशी कुंडली काढली, पुढं हाती कुठं आहे तिचा बंगला, सगळे शूटिंग बिटिंग करून आता लोकायुक्ताकडं आपण दाखल केलं आणि लोकायुक्ताला सांगितलं की एक दिवस तरी सस्पेंड झाल्याशिवाय मी शांत बसणार. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा माझी सगळ्या मीडियावाल्यांद्वारे जरा संदेश गेला पाहिजे. अरे तुम्ही आमच्या माग बदल्यासाठी पैसे घेऊन लागत होती आणि मुला ते पैसे तुझ्या घरात ठेवा, 2 नंबर निकामवलेले, तू माझ्या गोरगरिबांना मदत करा ही या भावनेने तुम्हाला मतदारसंघात आणलं ना. तर तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला काही सांगितलं का? अधिकारी म्हणतो लय दाबाव आहे गॅस समजून, आता तू जेव्हा दाबाव आहे गॅस तुझा मी तर सांगतो वाजन तर वाजन नाही तर मोडून काय, हे काय निलेश लंकेची काय जागीर नाही, हे आमदार की खासदार ही 1 मिनिटात सोडून देईन, पण सोडणार नाही कोणाला चुकीचं केलं तर. बरोबर आहे ना, असं काय बाकीच्यासारखं मला काय नाही ना. का हो अध्यक्ष,
उद्या चौकात बसलो गप्पामध्ये काय एवढं त्याच्यामुळे काय ना टिकवायचंय राजकारण टिकवायचं त्या मागे वेगवेगळे स्वार्थ आहेत ना राजकारण टिकवायचं माझं हे टिकलं पाहिजे ते टिकलं पाहिजे हे इथं नाही नाही मग सुरवाल्यांचं तर मी त्यांच्या माझे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अध्यक्ष सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या विनाकारण आज आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सगळं त्याचं नियमात असतं सुद्धा त्याच्या गाड्या आत लिहून नेऊन लावा खडीची गाडी आत लिहून लावा त्याच्या 2-3 लाख रुपये दंड करा आमचे ते MIDC काय असतं ते काय तयार होते ते आरएमसी प्लॅन तर कुठल्या नियमात नाही त्या आरएमसी प्लांटवाल्याला सुद्धा आपल्या जवळच्या आरएमसी प्लांटवाल्यांना त्या ठिकाणी सेल करण्याचं काम केलं त्याला म्हणावं तुला तर सूड येतच नाही कारण येणारा काळ आपलाच आहे तुम्हाला या निमित्ताने सांगतो कारण आपल्याला पण सवय खेटायची तर मोठ्यांनाच खेटायची सवय आहे का नाही आपल्या सगळ्या कुस्त्या बघा माझ्या सगळ्या राजकीय कुस्त्या बघा आपण छोट्या संघ कुस्ती केलेली नाही हे सगळे आहे का नाही कोणाला वाटत असेल लय यंत्रणा कोण काय अधिकाऱ्यांना पण सांगतो आज ना उद्या आम्ही सत्तेत आलो ना तुम्हाला आमच्याकडे यायला नाक राहिलं पाहिजे तिथं सांगतो सत्ता आपण थोड्या सत्तेत येऊन बसतो बरं का मी तर बऱ्याच वेळा सांगू तुम्ही सांगितलं सावंत साहेब झोपतून उठल्या अशी एखादी ब्रेकिंग न्यूज होईल ना हा त्याच्यामुळं थोडं हिसाबात राहिलं पाहिजे काय आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती काय घाबरू नका रे इतका संघर्ष कुणी पाहिलेला नाही माझ्या इतका संघर्ष कुणी पाहिलेला नाही हे पण तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आपले कार्यकर्ते कधी कधी आता लय अवघड व्हायचे आता काय व्हायचं काय जायला काय घेऊन आलतो का आपण हो आपण काय घेऊन आलतो काय व्हायचं काय नाही व्हायचं तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांचे फोन येतात आतून तर जपून राहू का तू लय राडा रे म्हणलं की कोणाच सांगतो जपून राहा ती जायला आज न उद्या सोडून देईन सगळं पण मी सोडणार नाही कोणाला हे पण तुम्हाला सांगतो हेच सांगितलं मी भाषेत काय आपलं काय बरोबर की नाही उघडीस म्हणलं काँग्रेसवाल्याला संधी दिली म्हणलं यांना जापा भाऊ यांचं काय घडीत बदलं नाही बराचच नाही म्हणलं त्याच्यामुळे प्रोटोकॉल सोडून तुम्हाला भाषण देते माझ्या नंतर लक्ष झालं कारण आता ते बघितलं म्हणजे काहीतरी त्याच्यामुळे हे सगळे महाविकास आघाडीने बरोबर घेऊन चालावं लागत शेवटा तरी जबाबदारी येत ना आपली सगळ्यांची या ठिकाणी आम्ही थोडं विषयांतर खऱ्या अर्थाने केलं पण विषयांतर करणं सुद्धा गरजेचं होतं कारण मधल्या काळात तर इतकं वातावरण सुरू झालं आता मलाच काय जण म्हणले आता तुझं लय अवघड झालं मी म्हणलं काय अवघड झालं अशोक काका म्हणलं मी आमदार तर आहे ना का आता माझ्या आमदारकी कुणी काढून घेणार आहे का आणि सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायचं येणाऱ्या मतदारसंघाचा काळ सुद्धा आपण सांगतोच आमदार असणार हे पण तुम्हाला सांगतो कोण असेल काय असेल ते माहीत नाही पण मी सांगतोच आमदार होईल हे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि जिल्ह्यात सुद्धा होईन व्यवस्थित होईन आहे का नाही बरोबर आहे का नाही आता चाललंय ते काय आहे का नाही 20 घंटे काम करतो आता डायरेक्ट ठरवलं आता झोपायचंच नाही 1 तासच झोपायचं पण आता सुरू केली नाही एकदा बरोबर सगळं व्यवस्थित केल्याचं का होत जाऊ दे आता त्या गोष्टीला बोलत नाही येणारा काळ सांगत पण माझी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती थोडं संयमाने घ्या शांततेने घ्या थोडं कुणी तरी अरे 900-1,500,000 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणला कधी एवढा गावगावा केला नाही मधल्या काळात कुणीतरी आपल्या तालुक्यात काहीतरी 1 कोटी रुपयाचा निधी आणला 1 लाख रुपयाच्या कामात सुद्धा बोर्ड 3 लाख रुपयाच्या कामाला मी यादी वाचली म्हणलं 1,000 कोटी रुपये आले असेल तालुक्यात बरे होते ते यायला म्हणलं कोणाच्या त्या माध्यमातून तालुक्यात निधी आला पाहिजे मी बोर्डा वाचलं 3 लाख रुपये निधी 2 लाख रुपये निधी आणि बोर्ड लावा आमचे आणि आम साहेब आले साहेबांचा सत्कार आला अरे काय चाललंय पोर खेळ चालला आमचा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा तेवढं काम मंजूर करतो काम करतो ना 3 लाख रुपयाच्या कामाला बोर्ड लावा आणि दादा आले तर दादांच्या उद्घाटनाला चला अरे काय पद्धत लावली हे पण जिल्हा परिषदेत निम्मे पैसे आहेत त्याच्यात जिल्हा परिषदेत निम्मे आता मला त्या दिवशी आमचा कुठल्या तरी सरपंचाचा फोन आला म्हणजे मला फोन आला की तुमच्या गावाला एवढे पैसे दिले किंवा मला गावाला पैसे दिले पण ते पैसे दलित वस्ती सुधार मधले ते जिल्हा परिषदेत मागच आलेत आम्हाला पैसे हे सुद्धा दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं सगळ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो हे संघर्ष विंघर्ष काय नाही हे संघर्ष आपल्या पाठीला पुजलेला आहे ज्या दिवशी ते म्हणतात ना काय पाठीला पाठी पुजतात ना
त्या दिवशी आपल्या समोर भक्त संघर्षा पूजेला आहे. मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटायचं आता निलेश लिंगे थोडा निवांत होईल. निवांत झालो नाही. पहिलं 16 घंटे काम करत होतो, नंतर 20 घंटे काम करायला सुरुवात केली. निवांत नाही झालो मी. शेवट माणूस कधी जो शांत राहतो. म्हणजे मला कालच एक जणांनी मेसेज टाकला होता, म्हणजे हरीण सकाळी उठल्यानंतर पळत राहते आणि वाघ सुद्धा सकाळी उठल्यानंतर पळतो, मला हरणाची शिकार कधी मिळेल. हे सगळं म्हणजे माणूस ज्या जन्मानंतर पळाला पाहिजे, धावपळ केली पाहिजे आणि शेवट संघर्षातून जो आनंद येतो कशातूनच आनंद आहे. हे मी जे बोलण्यात माझ्या शब्दात जे दम आहे ते आयत्या पिठावर रेगुट्या मारणाऱ्यांच्या शब्दात दम नसणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. बोला शेवट धावपळ केली पाहिजे आणि संघर्ष केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मी तर बऱ्याच वेळा सांगतो या जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट अशक्य नाही ती जर आपण संघर्ष केला आणि पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे हे गोष्ट मी मिळवणारच. ही जर पॉझिटिव्ह एनर्जी असते तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. कुठल्या ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, कुठल्या देवलेशाकडे जायची गरज नाही. तर लोकांना ना दे सध्या कुठंतरी ते जन्मतारीख घेऊन जायची महाराज कुंडली बघा भविष्य. अरे तुझं भविष्य तूच घडू शकतो ना. हे आपण आपलंच भविष्य घडू शकतो. आपलं शेवट आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे आणि या इच्छाशक्तीच्या द्वारा आपण सगळं हे मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पण ह्या मिळवण्यामागे एकच हेतू असतो की माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला, माझ्या सर्वसामान्य आपण कसा न्याय देऊ शकतो. ज्या सर्वसामान्य लोकांनी माझ्यासारख्या एकाला आमदार म्हणून या ठिकाणी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी माझी निवड केली, त्या माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये माझ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी मी कसा आधार देईल. आधार देत असताना त्या ठिकाणी सामाजिक सार्वजनिक प्रश्न सोडवित असताना सुद्धा व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होण्याचा सुद्धा त्या ठिकाणी मी नेहमी प्रयत्न करीत असतो. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मधल्या काळात सुद्धा मी देऊच्या कार्यक्रमात सांगितलं. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पण थोडं आता मनाचा मोठ्यापणा दाखवायला पाहिजे. आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला पण कधी कधी वाटतं निलेश लंकेचा फोन नाही आला मग आता मी नाही जात, जाऊन मला कुठं फोन आला. आता मी तर मध्ये सांगितलं मी सात दिवसभरात एवढंच काम करतो सावंतसाहेब याची घेऊन बसतो. हॅलो बरं आहे ना तुझं? हां काय नाही ठेव. हॅलो बरं आहे का तुझं? ठेव. अरे काय बालिशपणा चालला आहे हे तुम्हाला सांगतो. हे जगन्नाथाचं रथ आहे, ज्याचा खांदा आहे तो रथाबरोबर पुढे येणार आहे. आणि ज्याला वाटेल ना आता माझ्या खांद्याशिवाय हे काय रथ जात नसतो पुढं, त्याला एक दिवस वाटेल ना आपण लय मोठी चूक केली आहे, खांद्यापासून बाजूला गेलो, हे पण लय त्याला चूक केल्याचे तुम्हाला सांगतो. आणि एवढं प्रेम करणारा नेता भेटणार नाही कोणाला, हे पण तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगतो. जरा बाकी ज्यांच्या लाईनी जाऊन बसा बघा मग कळून तुम्हाला. पहिल्या दिवशी तुम्हाला सत्कार मिळेल, पहिल्या दिवशी शाल तुमच्या गळ्यात घातली जाईल, हार घातला जाईल. आणि दुसऱ्या दिवशी कोण आहे तुम्ही ते जरा सिस्टीमनुसार या, सिस्टीमनुसार या. आमच्याकडे डायरेक्ट येता येत नाही. तुम्ही इथं रात्री 3 पण मला फोन करू शकता, रात्री 2 फोन करू शकता, नाही फोन उचलला तर उशाला येऊन बसू शकता. ह्या अधिकार फक्त निलेश लिंकेने तुम्हाला अधिकार दिला, हे बाकीच्याकडे अधिकार नाही हे तुम्हाला सांगतो. नाही तर काही लोकांना वाटतं नाही आता ते काय माहीत जुळलं नाही मला, काय फोन नाही आला, मला फोन नाही आला मग आता मी चाललो. आता काही जणांनी उलट पालट करून माय परत आले मला म्हणजे लय अवघड आहे रे भाऊ तुमच्यासारखा देव माणूस आम्ही बघितलाच नाही रे म्हणजे तिकडं गेलो राह आम्ही एकडं गेलो आम्हाला वाटतं लय आता काहीतरी वेगळं गेलं पण काय नाही. पहिल्या दिवशी एकदम छान छान बोलले आमचं सांग, दुसऱ्यांनी मग काढून दिलं ना बाहेर येड्या. बरं झालं मी मुद्दाम तुला जरा ठिकाणी पण चव मिळाली पाहिजे, चव घेतली पाहिजे याच्यासाठी जरा मी पण कधी कधी ट्राय करतो. चा काही जण माझ्याकडे येतात ते लय रुसलाय, काही जण येतात लय रुसलाय. मी म्हणतो रुसलं मग आता मी काय करू आता, जाऊन दे ना रुसलं तर रुसून देऊ आता काय करावा. मी तरी सांगतो मी पण त्याला सांगतो जाऊन दे येऊन दे त्याला काय त्याच्या मनात हे डोक्यात ना येऊन दे जरा फेरफाटका मारून येऊन दे. बरोबर आहे का नाही विक्रमराव? अरे शेवट इथं यायला 24 तुमच्यासाठी उभा आहे ना. तुम्हीच आमदार आहे, एवढा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. आम्ही पण बेलकशाट आपण पण काय आमदारांबरोबर काम करून बघितलं काका. बरोबर आहे ना काय आपण ज्यांच्या बरोबर काम केलं त्यांना फोन करायचा म्हणलं तरी आपल्याला घाम फुटायचा, फोन लावा का नाही फोन लावा का नाही. बरोबर आहे ना काव फोन लावा का नाही फोन लावा का नाही घाम फुटायचा आपल्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांना. आणि इथं मला लहान पोरग सुद्धा उठल्यावर त्याच्या ध्यानात आलं का निलेश लंकेला फोन करायचा, फोन लावी तुम्ही म्हणतो काय रे तो काय नाही तुम्ही फोन उचलता का नाही म्हणून फोन केला.
फोन उचलला का नाही फोन केला काल जे का पोरत लाने पोरत फोनला म्हणलं काय रे जोला काय नाही पप्पा मोबाईल विसरून गेले आणि तुम्ही फोन उचले उचले का नाही म्हणून फोन केला म्हणलं बरं झालं बाळा जेवला का जोला नाही जेवायचे अजून हे फक्त अधिकार हे जवळच्या सगळ्यांसाठी अधिकार आहे ना या सगळ्या गोष्टी काही लोकांनी तर पाहिलं असेल फोन लावायचं धाडस होत नाही सगळ्या गोष्टीचं सगळ्या बाजू एवढं म्हणजे तुम्हाला खरं प्रामाणिक मी तर बऱ्याच जणांना सांगतो प्रामाणिकपणे ज्याला पुढं जायचं ना मनातून जरा रुसवा कमी केला पाहिजे आणि एखाद्याच्या मनात जर पाल चुक चुकली ना त्याला आवटी सरांनी ना खरोखर माझ्या मला फोन नाही केला मग दुसऱ्या दिवशी आवटी सर गर्दीत असेल आवटी सरांनी त्या लोकांसंग बोलत असेल आज मी त्यांच्या समोर जाऊन बसलो पण माझ्यासंग आज पण बोलले नाही हे आता आपलं काय करणं जाऊन द्या आपलं मग तेवढ्या दिलकर शेटले छान छान बोलले थच्चा आपल्याला मग नाही काय आवटी सरांचं काही खरं नाही त्यांनी नुसता वापर करून घ्यायला आपलं बेलकर शेटच खरं आहे बेलकर शेटनी पहिल्या दिवशी चहा पाजलाय दुसऱ्या दिवशी तुला बेलकर शेट उभा नसतो करीत हे सांग ध्यानात धरलं पाहिजे तुला नाही काय हे सगळ्या कार्यकर्त्यांना मी खरं सांगतो तुम्हाला म्हणजे मी काय मी स्वतःला माझा मनाचा मोठेपणा सांगत नाही का मी लय कोणी एक सांगत नाही पण आत्ताच्या राजकीय कारकिर्दीत तरी माझ्यासारखा तुमच्या प्रेम करणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही हे पण तुम्हाला सांगतो हेच सांगतो तुम्हाला अरे मी जे प्रेम करतो काय राजकीय लोकांचे कसे म्हणजे मुह में राम और बगल में छुरी आपलं काय नाही पोटात जे आहे ना ते वाटत मला लय रागाला एखाद्याला मी दोन शब्द तोंडावर बोलू शकतो तर त्याच्याविषयी कधी वाईट कधी आपण कुठल्या गोष्टीचं मनात सुद्धा नाही आलं आता मला बरेच लोक आत सांगतात मला अरे तू अडीच तीन वर्ष तुम्ही सत्यत होते पण तुम्ही आम्हाला कधी त्रास नाही दिला म्हणजे आम्ही तुमचे 100% विरोधक होते म्हणतात बरोबर आहे ना आपलं जयसिंग आज पण काही लोक सांगतात व्यावसायिक लोक सांगतात का तुम्ही 3-3.5 वर्ष आमच्या विरोधात तुम्ही सत्यत होते पण आम्ही आयुष्यभर तुम्हाला राजकारणात विरोध केला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध केला तुम्ही आम्हाला कधी त्रास नाही दिला पण आत्ताचे आमचं सरकार आहे तरी आम्हाला त्रासे म्हणले हे सुद्धा काही लोकांनी बोलून दाखवलं त्याची म्हणजे आता लोक दाखवितात ना मी तर म्हणतो जरा बरं झालं लोकांना पण फरक कळतो नाही का हो काय मत आपण सत्य राहिलो ना लोक म्हणतात जरा लोकांना पुढल्यांची पण करा वातावरण कळायला पाहिजे हे सुद्धा लोक बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा या ठिकाणी होत असेल तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळात तर बघितलं की ते म्हणजे ज्याचं खडीकरच्या उद्घाटनाला मी गेलो त्याला 10 कोटी रुपये दंड दिला अरे त्यांनी उत्खनन तो होणार ना मी एका अधिकाऱ्याला फोन केला अरे म्हणलं काय केलं तू तुम्ही समजून घ्या ना मनात म्हणला आता लय मी लय अवघड झालंय नाही तर असं असं वाटलंय तर डोक्यात दगड घालावं पाहिजे तू म्हणलं म्हणजे अधिकारी सुद्धा साधं उत्तरण तुम्ही समजून घ्या ना आता काय करावं इतकं डोकं आऊट होतं ना कधी कधी तरी काल एक जणाला फोन केला म्हणलं जरा थोडी धोरणात घ्या परत दिवशी माझ्या बरोबर गाडीत कोण होतं आणि एका आपल्या अर्बन PSC साठी फोन केला होता अर्बन PSC साठी एका सन्माननीय मोठ्या अधिकाऱ्याला फोन केला म्हणलं साहेब तुम्ही जरा आमच्या फोनला एवढं निग्लेक्ट करू नका आणि नसन काम करायचं मी तुमच्या दारात येऊन बसवतो तेवढा तरी लोकशाहीने अधिकार दिलाय उपोषणाचा आणि त्याच्यातनं जुळत नसेल तर मग अवघड नको करून घेऊ म्हणलं काय कारण आणि म्हणलं तुम्ही जरा लय आम्हाला हे नका करू का मी आम्ही मार्च मध्ये सत्तेत येणार आहे म्हणलं त्याला डोस आणून ठेवला म्हणजे ते म्हणून यात्रेपर्यंत लागेल त्याच्या मागे मार्च मध्ये येतात गप्रा मार्च मध्ये नाही जुळलं तर एप्रिल मध्ये येणार आहे आपल्याला यात दिवस टाकलायचे ते म्हणलं करतो मी अर्बन PSC आता अर्बन PSC एवढं सगळं लाईव्ह चाललं म्हणजे त्याला पण कळायला असेल काय माझं काय व्यक्तिगत कोणाकडे दुखलंय का आज पण कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगायचं निलेश लंकेनी कोणतं स्वतःचं काम सांगितलं नाही कधी आणि कुठल्या अधिकाऱ्याकडून रुपये नाही घेतला हे पण तुम्हाला छाती ठोकून सांगतो हा कुठल्या अधिकाऱ्याकडून 1 रुपया नाही घेतला नाही तर काय सिस्टीम असती हे पण सगळ्यांना माहिती कुठल्या अधिकाऱ्याला विचारून सांगायचं खाजगीत विचारायचं कुठल्या पण अधिकाऱ्याला तुम्ही या तालुक्यात काम करता या तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुम्हाला कधी त्रास दिला का कधीच त्रास दिला नाही कधी शेवट माझं म्हणणं एकच असतं माझं ना आता सर्वसामान्य लोकांची माझ्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी अडवणूक करू नका माझ्या सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करू नका हे सगळ्यात माझं महत्वाचं सांगणं असतं त्या ठिकाणी पण अधिकारी सुद्धा कधी कधी एकदम रात्रीत बदलतात म्हणजे किती त्यांच्या अरे पण तुम्ही महाराष्ट्रातच राहणार आहेत ना तुम्ही महाराष्ट्रातच राहणार आहे ठीक आहे उद्या पारनेरवरून गेले तर उदयनगरला जाणार संगमनेरला जाणार तिकडे शिरूरला जाणार पण आम्ही विधिमंडळात बसतो आम्ही राज्याचे लोकप्रतिनिधी म्हणूनच बसतो ना राज्याचे लोकप्रतिनिधी बसतो ना
उद्या आम्ही जर सत्तेत आलो तर तुम्हाला नाही गडचिरोली पाठवला, तिच्या आईला निलेश लिंगेचं नावच बदलून ठेवू. हे पण सांगतो मध्ये एक अधिकारी असं येड्याने करत होत आणि ती या बदल्यांच्या अधिकाऱ्यांची यादी चालू होती. अनिल देशमुख साहेब गुरु म्हणतो मी ती यादी बघितली. मी म्हणला चहा हे इथं नवरा बाई तुझं सोयीच करू राहिले तुम्ही. त्यांना हा म्हणलं याची तर बदली नाही झाली पाहिजे म्हणून. त्यांना का बरं तुला काय इंटरेस्ट आहे बाहेरचं झालं. मी सांगतो म्हणून माय नाही बदली झाली तालुक्यात तरी चालून देशमुख साहेब पण या अधिकाऱ्याची काही सोय झाली पाहिजे हे सांगितलं. त्याला निरोप दिला म्हणलं तुझी बदली कॅन्सल मीच केली म्हणून. हा आणि तसं आत्ताच्या काळात ज्यांना कुणी घेत नव्हतं त्यांना आपण तालुक्यात घेतलं. त्यांनी जर नाही सुधारले तर त्यांना सरकार आल्यानंतर तिच्या पहिल्या यादीत नाही गडचिरोली दिसले ना तर आपण पण हे सांगतो तुम्हाला. कारण हे त्यांना पण कळायला पाहिजे ना. आता मी नाव नाही घेत काही जर काही बिचारे चांगलं काम करतात आम्हाला या ठिकाणी अधिकचा बराच वेळ घेतला. शेवट हे बोलणं पण गरजेचं असतं शेवट आहे का नाही. मनातल्या भावना सगळ्या गोष्टी आहे आणि आपलं सगळं स्पष्ट आहे सगळ्यांना माहीत आहे का नाही. आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळेजण उपस्थिती आमचे सर्व तालुक्यातील नेते मंडळी खास करून सर्व या ठिकाणी उपस्थिती. आपण समारोपाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी मान्यवर लोक समारोपाच्या कार्यक्रमाला पोपटराव पवार येणार होते ते त्यांना येताना आलं. मुश्रीफ साहेब या ठिकाणी येणार होते त्यांना आपण येताना आलं. फाळके तात्या पण ते सगळे समारोपाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्वजण आज उपस्थित आहे. सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या गावातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना कसा या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेता येईल याचासुद्धा या ठिकाणी प्रयत्न करा. दुसरं एक सांगतो की आपल्याच भागातील एक सुग्रह महिला गृहउद्योग करंडी आणि लोणी मावळा यांच्या संयुक्त विद्यमाने कुरडईचे प्रोडक्शन 26 जानेवारी 2023 रोजी चालू केले व 8 दिवसामध्ये 1.5 टन कुरडईची ऑर्डर त्यांना त्या ठिकाणी मिळाली. विक्री देश व विदेशातून होणार आहे. तरी संस्थापक सुरेखा पंडित लोणी मावळा आणि सुनीता चौधरी करंडी यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या त्या ठिकाणी वाजवा. असे वेगवेगळे आपल्या भागातून सुद्धा उद्योग उभे राहिले पाहिजेत हे सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे सर्व व्यासपीठावर मान्यवर सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. धंतुराम कृष्णाने गाडीवाले